नमस्कार शेतकरी बंधूंनो, आर्यन बायोटेकच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कुसूर येथील आपले शेतकरी नागनाथ स्वड्डे यांच्या गहू या पिकावरती 4G ॲडव्हान्स आणि सिलिकॉनचा स्प्रे दिलता। तर स्प्रे घेण्याच्या अगोदर ह्या गव्हाची परिस्थिती काय होती आणि स्प्रेज घेतल्यानंतर त्यांना काय फरक जाणवला हा त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी महेश भालेकर, आर्यन बायोटेक कंपनीकडनं आलो आहे। तुम्ही तुमच्या गव्हाला 4G ॲडव्हान्स आणि सिलिका 98 स्प्रे घेतलेला होता, तर रिझल्ट बद्दल तुमचं मत काय किंवा रिझल्ट किती पटीत चांगला वाटला? ज्यावेळी गहू पेरणीनंतर 35 दिवसांनी पहिला स्प्रे घेतले की 4G आणि सिलिकॉन आणि प्लस 1200 झुरूचा, मग त्यावेळी स्प्रे घेतल्यानंतर गव्हाची चांगलं वाढ झालं आणि विशेष करून जे गव्हाचे जे पाते असतात ते रुंदी साईज आणि रुंदी चांगल्या प्रकारे वाढले आणि अजून एकदम गहू 4G मारण्याच्या अगोदर गव्हाची परिस्थिती अशी होती की एकदम पिळसर झालेली होती आणि ज्यावेळी स्प्रे घेतलं आम्ही त्यावेळी 4G स्प्रे घेतल्यानंतर एकदम काळोखीपणा जास्त झाले। सिलिका आणि 4G हे मारल्यानंतर जी पानाची जी रुंदी आहे आणि जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे। जर बघितलं तर ह्या गव्हाच्या जी काळोखी आहे आणि पानाची जी लांबी आणि रुंदी आहे ते चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे। त्यानंतर जे पडलेले जे ओंबे आहेत तर त्याची पण जी जाडी आहे जाडी चांगल्या पद्धतीनं वाढलेलं आहे आणि जर पूर्ण प्लॉट बघितलं एक टेबल वाढ झालेली आहे आणि प्रत्येक पानाची साईज ही चांगल्या पद्धतीनं वाढलं आहे। काळोखी तर अजून सुद्धा टिकून आहे, म्हणजे काळोखी उतरलेली नाही। ही पानाची साईज आहे, तर दोन बोट बसेल इतकं गव्हाच्या पानाची जी साईज आहे ती वाढलेली आहे। काळोखी अजून सुद्धा टिकून आहे आणि जर गव्हाचे ओंबी जर बघितले तर त्याची जी जाडी आहे जर जवळ हे चांगल्या पद्धतीनं वाढलेले आहे आणि अजून दाणा फुगल अजून पूर्ण दूध भराच्या अवस्थेमध्ये आहे। अजून दुसरी स्टेप, तर 4G बद्दल तुम्ही समाधानी आहे? एक नंबर समाधानी आहे आणि यापुढे पण रासायनिक खते न वापरता स्प्रे आणि जे लिक्विड आहेत 4G बद्दल ते कंटिन्यू यूज करणार। म्हणजे काय, रासायनिक खताचा जो रेट वाढलेला आहे आणि ते रासायनिक खताचं जे प्रामुख्याने रेट वाढल्यामुळे जास्त आता मी सध्या तर शेतकरी असं आहे की ते रासायनिक खताचं टक्केवारी कमी करून खते वापरण्याची टक्केवारी कमी करून 4G आणि सिलिकॉन जे काय स्प्रे आहेत ते जास्त यूज करणार। स्प्रेवरती भर तुम्ही जास्त देणार? आपण कुठल्याही शेतीमध्ये पिकाचं नियोजन करत असताना 60-40 रेशो ठेवायचा, म्हणजे तुमच्या गरजेनुसार खत आणि पाणी गरजेनुसार देऊन स्प्रेमध्ये तुम्हाला बेनिफिट चांगले आहेत। जे सिलिकॉन आणि आपलं जे 4G जे सीव्हीड अमिनो फुलविक आणि अदर कंटेंट्स याच्यामुळं जी आपली ग्रोथ पाहिजे, ज्या काही पिकाला गरज आहे त्याची भूक भागते आणि आपल्या पिकाचं उत्पन्न वाढतं। तुम्हीही तुमच्या शेतामध्ये 4G ॲडव्हान्स आणि सिलिकॉनचा आवर्जून वापर करा आणि तुमचे मनोगत आमच्याशी शेअर करा। धन्यवाद।